मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, आपण आहोत जेजुरी या ठिकाणी, खंडेरायाची जेजुरी, बारामती तालुका येतो ना? नाही, तालुका पुरंदर, पुरंदर तालुका येतो आहे आणि जिल्हा पुणे, जिल्हा पुणे, जिल्हा पुणे। तर या ठिकाणी आहोत आज आपण, रविवारचा दिवस आहे, आज मलाही वेळ होता। तर मी नितीन माळवदकर सर यांच्या ठिकाणी आलं, यांनी मला फोन केला होता की यांचा प्लॉट असा असा आहे। 2 वर्ष झाले प्लॉटला? हो, 1.5 वर्ष, 1.5 वर्षाचा यांचा प्लॉट आहे आणि यांना उत्पन्न भेटलेलं नाही आहे। ज्याला आपण उत्पन्न म्हणतो ते उत्पन्न अजून भेटलेलं नाही आहे। तर ते काय त्यांचे प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आणि नंतर आपण बोलूयात की याच्यावर आपण काय करू शकतो। नितीन सर, तुमचा परिचय द्या आणि तुम्ही सांगा, तुमचा नंबरही सांगा आणि काय अडचणी आहेत तेही सांगा जरा। मी नितीन प्रकाश माळवदकर, राहणार जेजुरी। माझा मोबाईल नंबर आहे 91 58 25 67 59। हे कोणतं वाहन लावलं आहे तुम्ही? शेवगा, कोहिमतूर 2, कोहिमतूर 2, PKM 2। हां, PKM 2 लावलं आहे, PKM 2 यांनी वाहन लावलेलं आहे। आणि PKM 2 1ची वैशिष्ट्य असं आहे, 2 महत्त्वाची वैशिष्ट्य अशी आहेत, त्यांची शेंग खूप लांब असते, म्हणजे ऑलमोस्ट 3 ते 4 फुटापर्यंत ही शेंग जाते आणि याला पाणी जास्त लागतं। हा दुसरा त्याचा एक हे आहे की याला पाणी जास्त लागतं आणि शेंगाची खूप लांब, सर्वात लांब शेंग असते ती PKM 2ची असते। आणि PKM 2 आता तमिळनाडू कृषी विद्यापीठानं जे विकसित केलं होतं त्यात त्यांनी बंद केलं आहे वाहन, कारण याला व्यावसायिक व्हॅल्यू जास्त नाही राहिली, व्यावसायिकरित्या त्याचा उपयोग होत नव्हता म्हणून त्यांनी ते वाहनच बंद केलेलं आहे। तर PKM 2 लावलेलं आहे तुम्ही, किती अंतर ठेवलं याच्यामध्ये? अंतर ठेवले मी 10x12चं, 10x12मध्ये लावले आहेत, 1.25 एकर क्षेत्र आहे माझं, त्याच्यामध्ये मी 215 झाडं लावले आहेत। 215 झाडं 1.25 एकरमध्ये तुम्ही लावलेले आहेत आणि अंतर किती म्हणले? 10x12, 10x12, 12, 10x12 आहे? हो, 10x12 आहे। ओके, तर हे बघा तुम्ही याचे खोडं पाहू शकता, हे खोडं दाखवा जरा, इकडचे खोडं दाखवा दोन तीन अशा पद्धतीनं। खोडं आणि झाडं हे विकसित झालेले आहेत, काही ठिकाणी मला एक सिंगल स्टंप दिसतोय वर गेलेला, बऱ्याच ठिकाणी 1-2 ठिकाणी मला तिकडे दिसला की त्या ठिकाणी छाटणी झालेली नाही वेळेवर, आणि काही ठिकाणी फ्लॉरिंग आहे, काही ठिकाणी शेंगा देखील आहेत। आणि हे जे माझ्या मागचं झाड दिसतंय तुम्हाला, हे झाड, हे झाड दाखवतो, हे जे झाड आहे, नितीन सरांचं म्हणणं आहे की या झाडाने यांना सर्वात जास्त उत्पन्न, या पाऊन गुंठ्यामध्ये सर्वात जास्त उत्पन्न देणारं झाड हे आहे, आतापर्यंत सर्वात जास्त उत्पन्न यांनी त्यांना या झाडाने दिलेलं आहे। बाकी ठिकाणी काही शेंगा लागल्या नाही, बाकी काहीतरी 1-2 1-2 1-2 असे फक्त फुलं लागले। अच्छा, फ्लॉरिंग होती व्यवस्थित त्याला? नाही, बाकी काहीच नाही, मी खतपाणी वगैरे काहीच केलं नाही, त्याला औषध काहीच नाही, मी फक्त ज्यावेळेस झाडं असे ह्या साईजचे होते, त्या कमरे साईजचे होते, त्यावेळेस मी मायक्रो न्यूट्रोटान फक्त एक मारलं होतं। म्हणजे तुम्ही छाटण्या जे घ्यायला सांगतो आपण, शेंडा छाटणी असू देत, पंड्या छाटणी असू देत, सब छाटणी असू देत किंवा खरड छाटणी असू, जे काही छाटणं आपण सांगतो त्या फॉलो केलेत तुम्ही? नाही, मी बाकी काहीच नाही केलं, त्याच्यामुळं फक्त काय झालं की हे जो शेंडा वगैरे होता ते मी आपलं करून घ्यायचो, त्याच्यामध्ये काय आपल्याला जास्त आयडियाच नव्हती, त्याच्यामुळे करायला लागलं। यांची पहिली गोष्ट म्हणजे यांची शेंडा छाटणी झालेली नाही वेळेवर, शेणाच्यानी पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही आहे, पहिली गोष्ट अशी आहे। आणि पाण्याचं नियोजन कसं आहे तुमचं? पाणी मी पाट पाणी देतो, मी लाईन नाही केलेली, पाट पाणी देत आहे, पाट पाणी देतो। हो, आणि ही जी जमीन आहे, यांची जमीन काळी भोर दिसते मला, हो, थोडं दाखवावर जमीन, ही अशीच एकदम काळी भोर जमीन आहे, अशी काळी भोर जमीन आहे यांची। पाणी साचून राहते याच्यामध्ये? हो, पाणी साचून राहतं, पाणी साचून ठेवते आहे, पाण्यात निचरा होत नाही व्यवस्थित। मित्रांनो, आपण शेवगामध्ये सजेशन करतो पहिले प्रत्येक वेळेस की पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपल्याला हवी असते, त्याच्यामध्ये पाणी साचून राहतं
यानुसार आमचं पाण्याचं नियोजन मागेपुढे करू शकतो। पण ठीक आहे, हरकत नाही, आता यांनी लावलेलं आहे, 1.5 वर्ष झालेले आहेत, पण यांनी एकदाही याला पंचायतनी घेतलेली नाही आहे। जेव्हा आपण सजेस्ट करतो की 1-7 महिने झाल्यानंतर जेव्हा आपण पहिला बहार घेतो शेवग्याचा, त्याच्यानंतर आपण याची पंचायतनी घ्यायला हवी। तर आता यांची अडचण अशी आहे, त्यांची मनस्थिती अशी झाली, दुविधा मनस्थिती, की आता हा प्लॉट ठेवावा की हा प्लॉट कट करावा की काढून टाकावा। कारण काय असतं, 1.5 वर्षापर्यंत उत्पन्न भेटलं नाही तर यांना बोलणारे घरातले काही लोकं असतात की तू काय लावलं आहे, किंवा जो शेतकरी असतात की काय लावलं आहे, ज्याच्या 1.5 वर्ष झाली तरी तुला उत्पन्न भेटत नाही आहे, लाईक दॅट। त्यांची मनस्थिती अशी झाली की हा प्लॉट काढावा का काय करावा, तर याच्याबद्दल आपण बोलूयात। तोपर्यंत मी प्लॉट पाहून घेतो आणि त्यानंतर आपण याच्यावर बोलूयात की हा प्लॉट ठेवायचा आहे का, याला काय ट्रीटमेंट करायची। व्हिडिओ आम्ही कधी बघायला लागलो आहे की सर, 1-15 दिवस झाले की ज्यावेळेस आपलं म्हणजे म्हणतो ना की वेळ आली की आत्ता आपल्याला काहीतरी करायची गरज आहे किंवा कोणाची तरी गरज लागणार आहे। कसे तुम्ही? मी एक्सपोर्टला कामाला आहे, ओके, फ्रोझन फूड लाईनमध्ये, तर तिथे मला ड्रमस्टिकची मागणी खूप आहे एक्सपोर्ट लाईनला। टेरिफिक टेरिफिक, बरोबर। त्याच्यामुळे मी आणि कसं आपल्याला ह्या शेतीला जास्त मेहनत लागत नाही, फक्त वेळोवेळी नियोजन तुमचं केलं की ते होऊन जातं, त्या हिशोबानुसार मी वळलो या शेतीकडे। पण टेरिफिक एवढा असं भेटायला पाहिजे होतं। आणि कसं आहे, PKM2 आहे, त्याला पाणी जास्त लागतं, त्यामुळे तुमची पाण्याचा निचरा न होणारी जमीन जरी असली असेल त्याला मानवाला हवी, ती मानवली सुद्धा, कारण आपण खोडं पाहतोय, ते खोडं दाखवा जरा इकडचे, पूर्ण तुमच्या मागची लाईन दाखवा खोडांची। 1.5 वर्षाचे झालेले खोड आहेत, चांगले मजबूत असे खोडं झालेत, पण फांद्या वर बघा, फांद्या सरळ वर गेलेल्या आहेत, छाटणीच्या अभावानं फांद्या सरळ वर गेलेल्या, सब ब्रांचेस कमी आहेत। हे ह्या फांद्या बघा, इथं फांद्या वर गेल्या, ते पलीकडचं झाड ते एकदम आयडियल आहे, फांद्या वर गेले, त्याला छाटणे नाही, 4 फांद्या होत्या, त्याला 4 फांद्या वर गेल्या सरळ। या फांद्याची पुन्निंग झाली असते ना, झाड आपल्या कंट्रोलमध्ये राहिलं, कंट्रोलमध्ये कसं आहे की आता त्या झाडाला तुम्हाला वर स्प्रे करायचं आहे, नाही करू शकत आपण, किंवा ते पंप आणावं लागेल मोठा, त्यांनी स्प्रे करावं लागेल, किंवा वर जर आळी असेल तर आळी आपल्याला दिसणार नाही की आळीचा प्रादुर्भाव झाला आहे म्हणून, तिथे तर त्या अडचणी येतात। तर झाडाला आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवा, जेव्हा आपण व्यावसायिक उत्पन्न घेतो, बांधावरचं झाड वेगळं आहे, ते झाड वर असं शेंगा लागतात त्याला पडतात किंवा आकड्यांनी काढता येईल, ते गोष्टी वेगळ्या आहे। पण जेव्हा आपण व्यावसायिक शेती करतो, 2 पैसे कमवण्यासाठी जेव्हा शेवगा लावतो, तेव्हा झाडाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे। त्यामुळे वेळेवर आता जे नवीन झाड लावतो आपण, आता समजा तुम्ही नवीन झाड लावलं होतं, त्याला गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, छातीपर्यंत, डोक्यापर्यंत असे 4 वेळेला ते शेंडे छटणी होणं गरजेचं आहे। झाडाची उंची जेव्हा या लेवलला होते, जर या लेवलला तेवढी झाली असती, आता हे डोक्याच्या वर गेले झाड झालं असतं ना, त्याला 7-7 फांद्या दिसल्या असत्या आपल्याला अशा, म्हणजे एकदम असा डेरेदार आकार झाला असतं, छत्रीसारखा आकार म्हणतो ना आपण त्याला, आणि खाली खोड असं डेरेदार आकड्याचा जायचं झालं असतं। पण आज हे फक्त मला एक मोठं सरळ गेलेलं दिसतं आणि एक फांदी दिसते, तरी याला फुलं लागलेली आहेत, पण आपण पाहतो वरच्या साईडला जास्त फुलं लागलेत। आता या 2 फांद्याला एवढे फुले लागलेत, याला जर 6 फांद्या असल्या तर 6 फांद्याला एवढे फुले दिसते असते आपल्याला, 6 पण फुलं वाढली असते, त्यामुळे हे छाटणी करणं गरजेचं असतं। बऱ्याच लोकांना हे मार्गदर्शन हे माहीत गोष्टी, आता या ज्या झाडाला पुष्कळ फांदे आहेत, त्या पलीकडच्या झाडाला पुष्कळशा फांद्या आहेत, पण त्याही सरळ वर गेल्या, त्याला सुद्धा आपण कटिंग केलं असतं ना, 1-8 फुटापर्यंत त्या झाडाला ठेवायला हवे, म्हणजे वर्षे 2-2 फुटाची वरून आम्ही कट केले ना, 8 फुटापर्यंत झाड कंट्रोलमध्ये राहिलं असतं, म्हणजे फवारणीचा पंप सुद्धा त्या ठिकाणी गेला असतं आपल्याला। त्या फांदीला पण कट करावं लागतं का सब? हो हो, आता ही फांदी आली ना, त्याचा शेंडा कट करेल मी, हा इथून शेंडा कट करून टाकेल, हा इथून शेंडा कट करेल मग काय होतं, हे जे बगल फुट आहेत, आता याला बगल फुट कळायचे आहेत, आता जे अन्नद्रव्य इकडे चाललंय, या अन्नद्रव्य जास्त फोर्सनी स्टॉप करायचं, हा हे वर वाढण्यासाठी जातं अपेक्षकडं, झाडाची उंटेशन काय असेल, झाड वाढावं। पण आता हे जे स्टॉप केल्यामुळे काय होतं, जे अन्नद्रव्य खालून वर येणार आहे ते बगल फुटामध्ये जाणार आहे, डायव्हर्ट होणार आहे, मग बगल फुटामध्ये अन्नद्रव्य पहिले कळ्या लवकर तयार होते, फुले लवकर तयार होतील, याचे आता कळ्याचे बगल फुट आहेत, म्हणून कळ्या नसल्या असतात इथं बगल फुटून फांदे आले असते। मित्रांनो, प्लॉट 1 नंबर आहे, 1 नंबर यासाठी आहे की याची खोडं मजबूत आहेत, झाडांचा पाला हिरवागार आहे, ह्या 2 गोष्टी मला आहे, त्यासाठी 2 गोष्टीसाठी हा प्लॉट 1 नंबर आहे। आता नितीन सरांनी मी सजेस्ट असं करेल की आता पावसाळा चालू आहे, आता काय बहार तुम्हाला धरता येणार नाही, ज्या काही कळ्या आल्यात ह्या कळ्या सुद्धा गळून जाणार आहेत, तुम्ही अनुभव सुद्धा घेतला असेल की फुलं कळ्या सगळ्या गळून जातात पावसामुळे, आणि यांची जमीन जी आहे ती पाण्याचा उत्तम निचरा होणार नाही आहे, थोडाफार निचरा होतोय, उत्तम निचरा होत नाही आहे जमिनीमध्ये। PKM2 वाहन आहे त्यामुळे ही जमीन चालेल, काही हरकत नाही, कारण PKM2 या वाहनाला पाणी जास्तच लागतं इतर वाहनापेक्षा, त्यामुळे आता प्लॉट जरी 1 नंबर असला तरी उत्पन्न 0 आहे आज, फक्त यांनी घरी खाण्यापुरत्या शेंगा काढल्यात, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी शेंगा अजून काढलेल्या नाही आहेत, जे व्यवसाय ज्या पाऊन गुंठ्या ज्यांनी जो गुंतवला आहे, पाऊन गुंठे 1.5 वर्षासाठी तुम्ही गुंतवला आहे, पण जे 1.5 वर्षामध्ये जे उत्पन्न घ्यायला हवं होतं, 3 बहार यांचे आतापर्यंत व्हायला हवे होते, कमीत कमी 2 बहार तरी व्हायला हवे होते, आणि 3रा बहार 2 महिने अजून व्हायला हवा होता,
ते झालेलं नाही, कारण यांना मार्गदर्शन नव्हतं. मार्गदर्शन नव्हतं म्हणजे यांना माहिती नव्हती जास्त त्यातली. यांनी घेतलं आणि लावलं आणि नैसर्गिकरित्या जसे वाढले तसे वाढू दिलेत, कारण यांनी याला कुठलंच खत दिलेलं नाही. यांना 19-19 दिले, फक्त त्यांनी मायक्रोन्यूट्रंट दिलेलं आहे 3 महिन्याची झाडं असताना. त्यानंतर यांनी ना 19-19 दिले, 12-21 दिले, ना 0-52 दिले, ना 0-50 दिले, ना बुरशीनाशक दिले, ना बूम फ्लॉवरची फवारणी घेतली, ना फुलगळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स सारखं यांनी सारखं तुम्ही फवारणी केली. काही यांनी बाकीचे काहीच गोष्टी वापरलेल्या नाही, निविष्ट वापरलेले नाही आहेत. त्यामुळे झाडं चांगली वाढलेली आहेत आणि शेंडे वर गेलेले आहेत, झाडाचे फांद्या एकदम सरळ वर गेलेले आहेत. तर आता मी तुम्हाला एक महत्त्वाचं सजेशन करेल, महत्त्वाचं असेल तर उचलून, महत्त्वाचं सजेशन करेल त्यांना मी की याची आता पंजा छाटणी घ्यायची आपल्याला. उदाहरण सांगतो मी तुम्हाला, कैची असेल आपल्याकडे, मोठं मोठं करता येणार नाही कट, पण जेवढं कट करता येईल तेवढं आपण कट करायचा प्रयत्न करून एक पंजा छाटणी करून दाखवतो. मी जेवढं शक्य होईल तेवढं करायचा प्रयत्न करतो या कैची ना. आता हे कमरेपर्यंत माझा एवढा भाग येतोय, पण मला वर 3 मोठ्या फांद्या दिसत आहेत. मी इथून जर कट केलं तर माझ्या 3 मोठ्या फांद्यातला अन्नद्रव्य वाया जाईल, त्यामुळे मी इथून कट करेल, ही फांदी इथून कट करेल, ही इथून कट करेल आणि ही इथून कट करेल. म्हणजे हे 3 फांद्या मला भेटतील आणि ही सुद्धा इथून कट करेल, मी इथून कट करेल, कट करायचा प्रयत्न करूयात. होईल ते कट होईल, थोडंसं वाढा ना ती फांदी, नाही उडू नका उडू नका, उडून काय होते साल निघेल त्याची. पण होतं काय त्याला गंज लागून जातो ते. लावून त्यांनी फक्त सोडून दिलं, फक्त एकदम मायक्रोन्यूट्रंट दिलं बस, बाकी काहीच दिलेलं नाही मला. साधारण किती दिवसांनी करावं लागतं पंचायती? पंचायती आपला पहिला भार संपल्यानंतर पंचायती घ्यायची, झाडांची वाढ बघून. आता झाडाला वर 3 फांदी होती म्हणून आपण थोडी वरून घेतली. सर अशा पद्धतीने पंजाब साठी घ्यावी लागेल तुम्हाला. तेल कपड आहे ना उधर हरकत नाही, एक सॅम्पल दाखवतो फक्त. सर अशा पंजाब साठी घ्यायची तुम्हाला, पण आता एक कैची असली असल्यामुळे याला थोडेसे असे खाजा पडलेले आहेत, हे व्यवस्थित कट झाले नाही लेवलमध्ये, है ना. या ठिकाणी बुरशी लागून पांढऱ्या कलरची आळी होते आणि जखम आहे आणि पावसाळ्याचा दिवस आहेत आता, त्यामुळे यांना हे होणार आहे. हां, यांना काय करायचं, बोर्ड पेस्ट लावायची, किंवा बोर्ड पेस्ट नसेल तर शेण लावलं सांगतो. एवढ्या प्लॉटसाठी खूप शेण लागेल, त्याच्यावर नुवांची फवारणी घेऊ शकता तुम्ही. नुवार आणि बुरशीनाशक, साप नावाचं बुरशीनाशक जे आहे, हा तुम्हाला लिहून देतो मी. तुला हे झालं ना, तुम्हाला लिहून देतो मी. नुवान आणि बुरशीनाशकाची फवारणी याच्यावर घ्यायची, या जखमीवर ते पडेल असे पाहायचं, पूर्ण खोड त्यांनी धुवून घ्यायचं फवारणी करताना, पूर्ण याला धुवून घ्यायचं, है ना. मग काय होईल, याच्यातून फुटवे येतील एका एका, याच्यातून फुट्यातून 2-3 फुटवे येतील. त्याला जो सशक्त फुटवा आहे, एका ठिकाणी 3 फुटवे आले समजा, त्याला जो महत्त्वाचा वाढणार आहे, 1 फूट वाढेपर्यंत वाट पाहिजे. बारीक जे फुटवे ते काढून टाकायचे. आता या स्टंपला 4 फुटवे ठेवा तुम्ही, याचे 4, याचे 2-3-4, याचे 2-3-4, याचे 2-3-4. याला आले तर ठीक आहे, हे मी तुम्हाला सॅम्पल म्हणून ठेवलेत, अदरवाईज याची काही गरजही नाही, ठीक आहे ना. हे असे बारीक काढून दिलं, पेन्सिल साईजचे काढून दिलं तरी चालतील, कारण याचे जे फुटवे येतील ते एवढे सशक्त येणार नाही आहेत. ठीक आहे, ही फांदी आडवी दिसते मला,
ही फंदी जशी आडवी फुटवी आली की ठेवण्यात मजा नाही. याला जर वरून फुटवी आली आणि ते वर जाणारे असतील, वर्टिकल जाणारे असतील तर ते ठेवा. तेच पण असे आडवी जाणार असेल तर मी काढून टाक, हा पूर्ण बारांचेच काढून टाका. ठीक आहे, याला आपण पंजा छाटणी म्हणतो, कारण असं पंजासारखा आकार दिसतो आपल्याला, कुणाला पंजा छाटणी म्हणतो. ही जनरली कंबरेपर्यंत आपण करतो, खोड मजबूत आहे पण वर तीन फांदे होते म्हणून आपण वरपर्यंत घेतला. आता असं नाही की इथपर्यंतच कट करायला पाहिजे होतं म्हणून, इथून कट केल्याशिवाय चाललं असतं, पण हे जे अन्नद्रव्य आहे इथून जास्त फुटवणार आहेत आपल्याला. अशी पंजा छाटणी तुम्ही पूर्ण प्लॉटला करून घ्या सगळे झाड. एखादं झाड तुम्हाला वाटतं की सॅम्पल म्हणून ठेवावं तसंच, एखादं झाड राहू द्या तसं, जे तुम्हाला वाटतं की उत्पादन जास्त दिलं ते राहू द्या ॲज अ डेमो म्हणून. चालेल, सर्व प्लॉटला असे पंजा छाटणी करून घ्या. पहिली गोष्ट करा, नुवान आणि भूषणाच गेला होतं फवारणी घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर एक आठवड्याभरामध्ये खालून याला ह्युमिक ॲसिड आणि बुरशी आपलं 19-19 द्या विद्राव्य पण 19-19. आता पवनेकर आहे ना, अळवणी केली तरी चालेल, पाटाच्या पाण्यात नका सोडू ते वाया जाईल, बरंच वाया जाईल ते, म्हणजे झाडाला पाहिजे तो डोस नाही भेटणार. पंपानी तुम्हाला अळवणी करावं लागेल, पंपाच्या पुढचं नोझल काढून घ्यायचं, शेतकरी टाईममध्ये अळवणी करायची 19-19 आणि ह्युमिक ॲसिडची, याची अळवणी करा. त्याच्यानंतर 15 दिवसांनी परत ते रिपीट करायचं आहे 19-19. त्याच्यानंतर मग आपल्याला 10-26 दिव्यात, 10-26 दिव्यात, 12-61 दिव्यात, नंतर 10-26 अगोदर 12-61 दिव्यात आपण, जेणेकरून फुटवे चांगले येतील. आणि याचे जे फुटवे येतील, आता समजा इथून एक फुटवा आला, हा 1.5 फुटाचा होईपर्यंत, 1.5 फुटा झाल्यानंतर याला शेंडा कटणी करायची. शेंडा चटणी कशी करायची, तर समजा आता हा 1.5 फुटाचा फुटवा आलेला आहे, उदाहरणार्थ आपण असं पकडू की हा 1.5 फुटाचा फुटवा या ठिकाणी आपल्याला दिसतोय असा आलेला, समजा याची शेंडा चटणी, हा शेंडा असतो अजून ना, हा शेंडा आहे, कारण हा वर जाणार आहे, ही डहाळी आहे, ही डहाळी आहे, बाकीचे डहाळे आहेत ह्या वर जाणार नाहीत, हा शेंडा आहे. मी इथून कट करू शकतो, इथून कट करू शकतो, इथून कट केलं तरी चालेल, बस हा 1.5 फुटा शेंडा झाला एवढा शेंडा कट करून टाकायचा, जेणेकरून अजून सब ब्रांचेस आपल्याला भेटतील. हां ठीक आहे ना, तर 1.5 फुटाची फुटी झाल्यानंतर त्याला बारीक फुटी काढून टाकायचे, सशक्त फुटं ठेवायचा आणि त्याची शेंडा चटणी करायची. त्याची शेंडा चटणी 1.5 फुटा झाल्यानंतर त्याच्या सब ब्रांचेस येतील, त्यासुद्धा 1.5 फुटा झाल्यानंतर त्याही सो कटणी करायची, चटणी करायची, शेंडा चटणी करायची. त्यामुळे काय होतं, झाडाची वाढ बसते आणि झाड आडवं पसरतं असं, जेणेकरून हां डेरेदार होतो आणि आपल्या कंट्रोलमध्ये राहतात, म्हणजे आपण त्याला ऑब्झर्व करू शकतो. आता त्या झाडाला ऑब्झर्व नाही करू शकत आपण वर खालीपर्यंत, वर जाळी असेल तर वर फवारणी करायला आवड जातं आपल्याला, वरचा भाग आपण सोडून देतो, तसंच उत्पन्न भेटत नाही त्याचं. आणि ते फांदे बघा ना, बाकी सरळ वर गेलेले आहेत, सगळे वर गेलेले फांदे, त्या सब ब्रांचेस काहीच नाही आहेत, त्यामुळे फुलं जी लागतील त्याला वरच लागतील. जर 4 फांदे मला वर जाताना दिसते तर त्या 4 फांद्याला फुलं लागणार आहेत, पण शेंडा चटणी केल्यानंतर तिथं 8 फांदे असणार आहेत, 8-16 फांदे असणार आहेत, मग त्या 8-16 फांद्याला फुलं लागणार आहेत, मग त्याचं शेंगांची संख्या वाढणार आहे, त्याच्यात झाड आपल्या कंट्रोलमध्ये सोडा राहणार आहे. तर हे करा अगोदर, प्लॉट काढायची गरज नाही तुम्हाला. गुड न्यूज ही आहे की याला शेंगा लागू शकतात, फक्त काय झालं आपलं नियोजन नाही झालं. जेव्हा पाण्याचा ताण द्यायचा असेल तेव्हा पाण्याचा ताण द्या, एक थेंबही पाणी देऊ नका झाडाला गर्भावस्थेमध्ये. गर्भावस्था म्हणजे कसं, आता कळी लागली, या झाडाला कळी लागलेली, फुलं लागलेली आहेत, या झाडाला एक थेंबही पाणी नाही पाहिजे. पानं पिवळी पुढे द्या, पानं खाली गळू द्या, हरकत नाही, आपल्याला पाणी विकायची नाही, आपल्या शेंगा विकायच्या. त्यामुळे या अशा झाडांना बिलकुल पाणी स्टॉप करून द्यायचं. आणि ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की शेंगा फुलांचं प्रमाण कमी आहे, त्याला बूम फ्लॉवरची फवारणी घ्यायची. आपल्याला नायट्रोजन झिंक कंटेंट असते त्यामध्ये, बूम फ्लॉवरची फवारणी घ्यायची, जेणेकरून जास्तीत जास्त कळे भेटतील. आणि खालून 0-34 द्यायचं खत. हे ज्या टेक्निक आहेत ना त्या वेळेवर करायच्या, ह्या मिस झाल्या तुमच्याकडे, हां ह्या मिस झाल्या. तुम्ही खतच दिले नाही कुठले, तरी पण काही नाही, काही भेटायला पाहिजे, पण ते भेटलं नाही. ठीक आहे, लेट इट बी. आपण आता या पंजासाठीचा प्रयोग करण्यात आपण बघूया, पुढच्या 6 महिन्यामध्ये मी तुम्हाला उत्पन्न काढून देतो. अजून काय मदत पाहिजे तुम्हाला? आता हे जे छोटी झाडं आहेत आता याच्यासारखी, तर ह्या झाडांना काय करायला लागेल? आता हे झाड आहेत, आता हे नवीन झाड आहे, आता हे नवीन झाड आहे, त्यांचा खरं प्रश्न आहे. 1.5 बाकीचे झाडं दिसतात आपल्या बाजूची झाडं दिसतात, हे 1.5 वर्ष झाड आहे, त्याच्यामध्ये एक असं झाड आहे, या झाडाचं काय करायचं असं त्यांचा प्रश्न आहे. पण आता या झाडाला मी असं सजेस्ट करेन शेंडा नाही, पण शेंडा केल्यानंतर काय होईल, इथून मी शेंडा कट करेल, याने काय होईल, बगल फोटा इथल्याच येतील 2-3, खालून काय येणार नाही, जेवढी जी उंची झाली आहे तेवढी उंचीचा आपला फायदा होणार नाही आहे. याला मी छाटणी सांगतो आता तुम्हाला, हे असे लहान झाडं असतील तर त्याची अशी छाटणी करा, वरून 2-3 फूट 2-3 फूट कट करून टाका. खालचे फंदे काढून टाकायचे कधी का, काही काही कामाचे नाही. या झाले जास्त केले,
आता याला काय होईल, याला अजून सब ब्रांचेस येतील, आता याला खालून बगल फुटे येतील अजून याला, आणि झाडाचा अजून डेरेदार होईल. आता ही फांदी आपण पाहिली वर जाणारी होती फक्त, हिला अजून वर गेली असती, या टाईपमध्ये अशी वर आली असती फांदी ती, आणि वरच्या झाल्यावर त्याला फुले लागली असते. पण आता याला काय होईल, बगल फुटे येतील, आणि बगल फुटून झाडं असे डेरेदार होतील. आता याचे ज्या जेवढ्या काही फांद्या आहेत याच्या डबल फांद्या होणार आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 14 फांद्या होणार त्याला. 14 फांद्या झाल्या म्हणजे बुशी दिसेल असं एकदम, त्यामुळे जास्त फांदी असतील आणि जास्त शेंगा राहील आणि कंट्रोलमध्ये राहील तुमच्या. तर छोट्या झाडांना असं करा, वरून 1-2 फूट कट करा. हे झाड कट नका करू द्या, याला कळे लागले तेवढं बघूयात आपण याला, है ना. बाकी सगळं झाड पंजासाठी करून घ्या. हे झाड समजा इथं आहे, आता ही आडवी फांदी तुम्हाला म्हणलं ना, आडवी फांदी काही कामाची नाही आपल्या. ही आडवी फांदी सरळ याला खाली शेंगा लागते, खाली जमिनी लागणार. ही फांदी मला नको आहे, ही फांदी मी कट करून टाकेल. आता याला इथून पंजे चटणी घ्या, इथून अशी पंजे चटणी याला करून टाका. होईल काही कटिंग होईल, अशा पद्धतीने याची पंजे चटणी. मित्रांनो, तुम्ही अशी कटिंग करू नका, आपल्याकडे कैची नाही आहे आणि मला यांना टिंबो दाखवणं गरजेचं आहे, म्हणून मी अशा पद्धतीने कटिंग करतोय. एक्सा ब्लेड ने कट केली चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे कटिंग कैची छत्री नसेल ना, आपली हे नसेल ना, कैची नसेल ना, त्यांनी केली चालेल, एक्सा ब्लेड ने केली चालेल. आमच्याकडे कैची मोठे मोठे आता हे ठीक आहे, हे करण्याजोगे आहेत म्हणून आपण करतोय, पण किती खेळत बसणार ना याला, आणि त्यांनी झाडाचं नुकसान होतं ना. इथं काय होतं, खाचे जास्त पडतात, बुरशीची लागण जास्त होण्याचे चान्सेस येते असतात. असं खेळत बसावं लागेल तुम्हाला. एक्सा ब्लेडनी पूर्ण ते क्लिअर होऊन जाईल. हा, एक्सा ब्लेडनी क्लिअर होऊन जाईल. फांदी पकडा, हे बघा असे खड्डे होतात त्याच्यात, हे असे खड्डे होतात मित्रांनो. असं नका करू, कारण या खड्ड्यामध्ये जास्त बुरशी आणि आळी बसू शकते. याला एक्सा ब्लेडनी सोबत कव्हर करून टाका, ठीक आहे ना. हे बाकीच्या फांदी काढून टाकायच्या, आता नवीन फोटो येतील ते ठेवायचे फक्त. अशा पद्धतीने आता कमरेच्या आकारामध्ये घेतला आपण, कमरेचे सुद्धा खाली आले ना, कारण याला फांदी खालूनच होत्या. आता 4 फूट, 4 फांदी आहे तुम्हाला, प्रत्येकाला 2-2 जरी ठेवले तुम्ही तरी तुम्हाला 8 फांद्या अजून भेटतील याला, है ना. 8 ब्रांचेस भेटतील, त्याच्या परत शेंडा चटणी करायची. ह्युमिक ॲसिड आणि 19 द्यायचा पहिला डोस, तो रिपीट करायचा एकदा अजून, नंतर तुम्ही 12 एक्सरस द्या, 12 एक्सरस द्या, आणि त्यानंतर मग 10 सोयी द्यायचं आपल्याला. आणि त्यानंतर उन्हाळावर चालू झाला, ऊन लागलं, ऑक्टोबर टोबर लागेल तोपर्यंत, आणि तेव्हा आपण हे दिलं 0.14. अजून काही अडचणी तुमच्या? नंतर हळूहळू तुमचं मार्गदर्शन लागणारच आहे. नाही देऊ ना, मार्गदर्शन मिळेलच ना तुम्हाला, कारण झालंच नव्हतं अजून एक पण म्हणजे घर घेतला नव्हता ना, त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं मी. करायला हवं होतं ॲक्च्युली, तुम्ही माहिती घ्यायला हवी होती याची, माहिती उपलब्ध आहे सर्वत्र, पण तुम्ही नाही घेतली. नाही घेतली, जसं तुम्ही आता युट्यूब सर्च केलं आणि मी तुम्हाला ॲटलिस्ट ओळखीचं झालो, तशी याच्या अगोदर घेतलं असेल कोणी भेटलं असं तुम्हाला, हा ना, राईट, है ना. अजून काय अडचणी सर तुमच्या, काही प्रश्न अजून? आता पंचेचाळीस अगोदर करून घ्या, लवकर पंचेचाळीस करतो. आता समजा हा बघा, हा हे एक झाड एकदम मोठं आहे, ते ह्याला खूप फांद्या आहेत, तर त्याची म्हणजे कसं करायला लागेल, त्याला जास्तच ठेवायला लागेल का? इथून कट करणार सगळ्या फांद्या ठेवा. आता तुम्ही वाटल्यास ही फांदी काढून टाका. अच्छा, ही फांदी काढून टाका, इथून कट करा फांद्या. ओके, 1-1 फूट, 8-10 फूट जर ठेवलं चालेल, इथून कट करा फांद्या. चालेल, म्हणजे जेवढ्या जास्त मजबूत अशा मनकडे ज्या अकराच्या फांद्या आहेत ना, ते सगळं ठेवा. ओके सर, ह्या सगळं फांद्या ठेवा, ही फक्त काढून टाका. आडवी जाणारी फांदी दिसते, ही बारीक आहे ना, ते काढून टाका. म्हणजे 5-6 फांद्या ठेवायला हरकत नाही झाडाला. चालेल, त्याला तुझं तुम्ही आम्ही ते याला वाढू देऊ नका. ही वेळ तर शेंडीसाठी झाली असते ना, कट करायची गरज नसती पडली आपल्याला. आता राहू द्या, आता याला फुटवे येतील ना, ते फुटे घेऊयात आपण. आता आणि याच्यामध्ये हा समोर एकच लाईन घेतो पूर्ण वरती. मित्रांनो,
मित्रांनो, हे एक आयडियल एक्झाम्पल आहे. जेव्हा आपण छाटणी करत नाही तेव्हा हे झाड बघा, आता सिंगल सिंगल निलगिरी सारखं वर गेलंय, सरळ वर गेलंय. माझ्या मागे दिसतात दोन झाडं, ते दोन झाडं सरळ वर गेलेत. हे शेंडा छाटणीचं महत्व आहे. आता या झाडांना काय करायचं, या झाडांना मी इथून कट करेल. त्याला इकडून बगल फुटा येते, आणि ज्या बगल फुटा येतील ना खाली, आता त्याला परत छाटणी घ्या, है ना. त्याला दीड फुटा झाल्याने त्याला परत शेंडा छाटणी करायची. याला या लेवलला शेंडा छाटणी केली असती ना, त्याची परत 5-6 ब्रँचेस झाले असते या झाडासारख्या. पण याला छाटणी झाली ती सरळवर गेली, यालाही तसंच करत मागचे दोन झाडांना, है ना. सगळा प्लॉट या लेवलला येऊन जाईल आणि तुमच्या कंट्रोलमध्ये राहील, उत्पन्न भेटेल, काही प्रॉब्लेम नाही. पलीकडे फांदी सोकट करा, खाली 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 घ्या, खालच्या ढाळे काढून खालच्या खालच्या एकदम खाली, एक फुटापर्यंत ढाळे ठेवायचे नाही खाली. अच्छा, हां काढून टाका त्या पलीकडे, दोन पलीकडे दोन आहेत. बस ती सुकलेली फांदी सुकवून टाका ते ढाळे. बस या असं झाड दिसलं पाहिजे, आता याला बगल फुटे येतील ना, हे अजून डेरे झाड होईल झाड. हां अशा पद्धतीने करायचं तर बोला, नाही तर निघतो आम्ही आता परतीच्या प्रवासाला औरंगाबादला. तुम्हाला परत यायचं आता इकडे? नाही, नक्कीच येणार आहे. आज खंडेरायाचं दर्शन झालं नाही आमचं, लाईव्ह दर्शन झालं फक्त स्क्रीनवर. लॉकडाऊनमुळे पूर्ण म्हणजे जातच येत नाही वरती. नाही, येऊ नका, खंडेरायाच्या दर्शनाला येऊ, तुमच्या प्लॉटला भेटूया त्यावेळेस, आणि तुम्हाला फोन करून यायलाच लागेल तुम्हाला. नक्कीच नक्कीच, चले ठीक आहे.